नमस्कार, मी पूर्वा, PM न्यूजमध्ये आपले स्वागत. खालापूर तालुक्यातील चौकर्जत मार्गावर असणाऱ्या वावरले गावात एक मोठे गोडाऊन बांधण्यात आले आहे. पण हे गोडाऊन सध्या वादात सापडले असून तेथील स्थानिक तरुणांना नोकरभरतीचे प्राधान्य न देता त्यांच्या दमदाटी केली जात असल्याने गावकरी व आजूबाजूच्या परिसरातील तरुण येथे जमा झाले होते व आक्रमकही झाले होते. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण काहीसे शांत केले. पाहूयात. खालापूर तालुक्यातील वावरले येथे एक मोठे गोडाऊन बांधण्यात आले आहे. मात्र येथे कर्जत आणि खालापूर येथील तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जात नसल्यामुळे या भागातील तरुण आक्रमक झाले होते व गोडाऊन परिसरात जमले होते. त्यांच्याचबरोबर वावरले ग्रामस्थांचीही हीच समस्या असल्याने ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिस्थिती काहीशी बिकट झाल्याची खबर खालापूर पोलिसांना समजताच तेही या गोडाऊनच्या ठिकाणी पोहोचले व मध्यस्थी करत त्यांनी वातावरण शांत केले. गोडाऊनचे बांधकाम करताना मालकाने ग्रुप ग्रामपंचायत वावरले यांची नाहरकत परवानगी घेणे बंधनकारक होते. परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता गोडाऊन उभारणी केली आहे. गोडाऊनचे मालक हे ग्रामस्थांशी आरेरावीची भाषा करत आहेत. ग्रामस्थ त्यांना विचारणा करायला गेल्यास दमदाटी करण्यात येते असा आरोप नागरिकांनी केला व येथे जमलेल्या तरुणांनीही केला आहे. गोडाऊन बांधकाम करण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाकडून आम्हाला शेतीसाठी पाणी पाहिजे म्हणून खोटे सांगून वावरले येथील नाल्यातून पाणी उचलले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण होत आहे असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या गोडाऊनमध्ये स्थानिक तरुणांना प्रथम संधी द्यावी अशी मागणी गावातील तरुणांनी केली आहे. गोडाऊन बेकायदेशीर आहे का कायदेशीर आहे हे आम्हाला स्थानिकांना कोणालाच माहिती नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये जायचं पण नाही. ते जो आहे का तो शासन वगैरे आम्ही निवेदनप्रमाणे आम्ही सर्व या गोष्टी माहिती देतो. त्यावेळेला आम्हाला शासन माहिती देईल सर्व गोष्टी. आमचा एकच मुद्दा आहे, आमच्या स्थानिक मुलांना वगैरे सर्वांना इथं रोजगार हवा आहे. आम्हाला बाकीच्याशी काही घेणं देणं नाही. जेव्हा त्यांनी सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं त्यापर्यंत कुठल्याही स्थानिक ठेकेदाराला किंवा कुठल्याही स्थानिक लोकल लोकांना कामाला घेण्यात आले नाही. काम सुरू झालं, आम्ही त्यांना विचारणा केली ग्रामपंचायतीची कुठल्याही पद्धतीची तुम्ही NOC घेतलेली आहे का, तर त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे सांगितलं आम्हाला काही ग्रामपंचायत NOCची वगैरे गरज नाही. त्यापर्यंत आत्ता आम्हाला अशी माहिती मिळते की ग्रामपंचायतीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांनी अर्ज नार्क दाखला मिळावा म्हणून केलेला नाही. आता 1/22 ग्रामपंचायतीकडे त्यांनी एक अर्ज केला आहे का आम्हाला नारकत मिळावी. त्या कंपनीचं नाव स्कायबॉल आहे पण स्काय कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ही एक दुसरी आहे आणि त्याच्या पाठी कोण आहे. आता हा एवढा मोठा गोडाऊन आता आमच्या वावरल्या भागामध्ये MSRTCची परवानगी लागते असं आम्हाला सगळीकडून तहसीलदार ऑफिस किंवा कुठे परवानगीला गेलं होतं लागतं. पण आता यांना MSRTC किंवा MMRD कुठल्या प्रकारची यांनी परवानगी घेतले याची आम्हाला पुरेपूर माहिती मिळावी. आणि आता एक गोडाऊन पूर्ण झाल्यानंतर आमच्या स्थानिक ग्रामस्थ जेव्हा इथे विचारणा करण्यासाठी गेले बाबा आम्हाला इथे स्थानिकांना नोकरी मिळावी म्हणून त्यावेळेस त्यांनी सांगितलं का आम्हाला स्थानिक लोकांचे आम्हाला इथे स्किल वर्कर पाहिजे. हाऊसकीपिंग किंवा सिक्युरिटी याच्यामध्ये स्किल वर्कची गरज नसते. त्यांना रोजगारासाठी आम्ही विचारणा केलो करण्यास गेलो असता ग्रामस्थांना हे प्रत्येक वेळी आरेरावीची भाषा करत आहेत. त्यांनी प्रत्येक वेळेला जे काम केलं होतं आणि काम करताना आमच्या जो वावरले गावात जाणारा रस्ता आहे त्याची खराबी केलेली आहे आणि जो शेतीसाठी जाणारा वावरले नाल्यातला पाणी यांनी फोटो इरिगेशन डिपार्टमेंटकडून शेतीसाठी पाणी पाहिजे असं लेखी मागणी करून त्यांनी पाणी हे बांधकामासाठी वापरले तर जाऊ वाणिज्य कारणासाठी उपयोग केलेला आहे. त्यांनी शेतकऱ्यांची पण फसवणूक केलेली. विकास मिरगणे, PM न्यूज मराठी, कर्जत. दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत. आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका.